नमस्कार, मी वैशाली सामंत. सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनलला, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि लेटेस्ट न्यूज बघा. रसिकांना पुन्हा लागणार याड आणि ते पुन्हा होणार झिंगझिंग झिंगाट. सैराटच्या रिमेक बाबत अजय अतुलचा मोठा खुलासा. मराठीतील सुपरस्टार हिट सिनेमा म्हणजे सैराट. झिंगझिंग झिंगाटच्या तालावर या सिनेमानं रसिकांच्या अक्षरशः याड लावलं. सिनेमाच्या कथेपासून सगळ्याच गोष्टी खास होत्या, त्यामुळे तिकीट खिडकीवरही सैराटनं सगळे रेकॉर्ड मोडले. रसिकांप्रमाणे सैराटची भुरळ बॉलिवूडलाही पडली, त्यामुळे बॉलिवूडचे डॅडी दिग्दर्शक करण जोहरने सैराटचा रिमेक बनवण्याचं ठरवलं आहे. सध्या बॉलिवूडमध्ये सैराटचं रिमेक धडकची जोरदार चर्चा सुरू आहे. या सिनेमात शाहिद कपूरचा धाकटा भाऊ ईशान खट्टर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची कन्या जान्हवी कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. धडक या सिनेमाच्या निमित्ताने अनेक चर्चा ऐकायला मिळत आहेत. धडक सिनेमाची कथा सैराटप्रमाणेच असेल का? यात बॉलिवूड मसाला सिनेमाला आवश्यक गोष्टी टाकून हा आणखी बोल्ड करण्यात आला आहे का? सिनेमाची कथा आणि गाणी कशी असतील अशा एक ना अनेक गोष्टींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सैराटचं संगीत आणि गाणी तुफान हिट ठरली होती, त्यामुळे धडकमध्ये तेच संगीत आणि गाणी असणार का याबाबतही उत्सुकता आहे. याच गोष्टीबाबत सैराट आणि धडक सिनेमाची संगीतकार जोडी अजय अतुल यांनी खुलासा केला आहे. सैराट सिनेमातील रसिकांना याड लावणारं याड लागलं हे गाणं आणि रसिकांसह मराठी आणि हिंदी सेलिब्रिटींनाही झिंगझिंग झिंगाट ताल धरायला लावणारं गाणं धडक सिनेमातही कायम ठेवण्यात येणार आहे. इतर गाण्यात बदल होतील, मात्र दोन लोकप्रिय गाणी तशीच ठेवण्यात आल्याची माहिती अजय अतुल यांनी दिली आहे.